नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चाललेली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपारी 12:11 पोहोचली आहे। तर या झपाट्याने वाढलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या सांगलवाडीच्या बाजूने असणारा बंधारा हा पाण्याखाली गेलेला आहे। पावसाचा जोर अजूनही कायम असल्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे मिरजेतही कृष्णा पात्रेमध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे आणि कृष्णेच्या पाण्याची पातळी मिरजेमध्ये आता 27 फुटांवर आहे। पावसाचा जोर धरण क्षेत्रासहित आजूबाजूला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।